मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। गेले 4-5 दिवस मी तालुक्यातील विविध भागातील ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये जाऊन त्या स्टाफची ओळख करून घेणे, त्याचबरोबर त्या शाखेच्या अंडर येणाऱ्या सर्व सोसायटी, त्या सोसायटीचे सचिव, चेअरमन, व्हाईस चेअरमन ह्या सर्वच यांची बाबा माहिती घेणे, सोसायटी संदर्भातली, त्यानंतर बँकेसंदर्भातली वसुलीची 2-3 एक थोड्याशा बँका जर आहे तर बऱ्यापैकी मी बँकांचा दौरा आज ठिकाणी केलेला आहे। आणि मग त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सोसायटीची वसुली कमी आहे। बँक लेवलला काही सोसायट्या 70-80% आहेत, तर काही सोसायटी एकदम 20-25% आहेत, काही ठिकाणी 100% आहेत बँक लेवलला, काही ठिकाणी मेंबर लेवलला 80-85%। पण काही सोसायट्यामध्ये बऱ्याचशापैकी निदर्शनास आलं की बँक लेवलला आणि मेंबर लेवलला सुद्धा सोसायटीचे 20-25, 24-25, 10-12 अशा पद्धतीचे आहे। आणि मग ह्या गोष्टी घडत असताना की नक्कीच मला वाटतं की ज्या सोसायट्यांना ज्या बँक लेवलला किंवा मेंबर लेवलला कमी आहे, बँकेच्या धोरणानुसार कर्ज वाटपासाठी अडचण येत आहे, त्याचबरोबर काही ठिकाणी फर्निचरचे विशेष आहेत, काही ठिकाणी स्टाफची संख्या कमी आहे, काही ठिकाणी फील्ड ऑफिसरांची संख्या कमी आहे, तर काही ठिकाणी शिपाई नाही। आज मी बसरगेला गेलो त्या ठिकाणी 4 गावामध्ये एक बँक आणि बँक जसं सकाळी सुरुवात होते तर 4:30 त्या कॅशियरला त्या केबिनमधून बाहेर सुद्धा येता येत नाही अशी अवस्था आहे। मग अशा ठिकाणी हे सुद्धा सगळं आम्ही दौरे बघत आहोत आणि नक्कीच येणाऱ्या जी काय बोर्डाची बँकेची मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये नक्की ज्या काय तालुक्यामध्ये आम्ही बँकांची शाखा भरल्या आणि त्यामध्ये काय आम्हाला त्रुटी दिसल्या त्या त्रुटी आम्ही बोर्डासमोर मांडून चेअरमन साहेब असतील, व्हाईस चेअरमन असतील, सर्व संचालक मंडळ असेल, MD साहेब असतील यांच्या निदर्शनास आणून देऊन नक्कीच या तालुक्यातील ज्या काही शाखा आहे शाखांची काही ठिकाणी दुरुस्तीचे विषय असतील, काही ठिकाणी सोसायटींचा विषय आहे, काही ठिकाणी सचिवांची एका सचिवकडे 4-4 सोसायटी आहेत, एका फील्ड ऑफिसरकडे 2-3 बँक आहेत, म्हणजे जेवढ ताणतणाव आहे या संदर्भातील सगळी चर्चा जवळ केली जाईल। आणि जे 2-2.5 महिना जो कालावधी आहे तो कालावधी वसुलीचा आणि या ठिकाणी माझी सर्व तालुक्याची शेतकरी बांधवांना आव्हान म्हणजे विनंती की कर्ज वसुली ज्या ठिकाणी सोसायटीची आपली कर्ज वसुली कमी आहे बँकेच्या धोरणानुसार की बरेचसे अडचणी आहेत, त्यामुळं जो काय शेतकरी वाचायचा असेल तर कर्ज वसुली जर झाली व्यवस्थित पद्धतीनं तर आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये 1 एप्रिल महिन्यामध्ये जे नवीन बँकेचं धोरण ठरेल, म्हणजे बोर्डाची मीटिंग होईल, त्या मीटिंगमध्ये ज्या काही चर्चा होतील की बाबा कशा पद्धतीनं मग आमची मागणी आहे की कमीत कमी एकरी हेक्टरी नाही तर एकरी ऊसाला कमीत कमी 60,000, जे डाळिंब आहे द्राक्ष आहे त्यांना कमीत कमी 1 लाख रुपये 1.25 लाख रुपये अशा पद्धतीनं वाढवून द्यावं, जेणेकरून नॅशनलाइज बँकांचा आणि जर आपल्या देशाची बँकेचा जर विचार केला तर बरीचशी तफावत यामध्ये आढळते। त्यामुळे माझी विनंती आहे की ज्या काही सोसायट्या आहेत या सोसायटीच्या माध्यमातून ते सचिव असतील, त्यानंतर त्या भागातील